भारतातील सर्वात महागड्या 10 शाळा। मित्रांनो, आपला भारत देश हा दिवसेंदिवस शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या विकसित होत आहे। जवळजवळ प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की त्यांच्या मुलांनी चांगल्या शाळेत शिक्षण घेतले पाहिजे व आपला मुलगा देशासाठी एक सुजाण नागरिक घडला पाहिजे। दिवसेंदिवस शिक्षणामध्ये वाढणाऱ्या कॉम्पिटिशनमुळे आपल्या पाल्यासाठी कोणती शाळा योग्य आहे हे निश्चित करणे फार कठीण झाले आहे। एवढेच नव्हे तर आपल्या देशामध्ये काही अशा देखील शाळा आहेत की सामान्य व्यक्तीसाठी त्या शाळेत आपल्या मुलांना शिक्षण देणे हे शक्य नसते। भारतातील या शाळांमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत, म्हणून या शाळांना सर्वोच्च शाळा म्हणून नाव देण्यात आलेले आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून भारतातील सर्वात महागड्या 10 शाळांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, बिर्ला पब्लिक स्कूल। भारतातील सर्वात महागड्या शाळांमध्ये बिर्ला पब्लिक स्कूल या शाळेचा 10वा क्रमांक लागतो। भारताच्या राजस्थान या राज्यातील पिलानी या ठिकाणी ही शाळा स्थित आहे। बिर्ला पब्लिक स्कूललाच विद्यानिकेतन म्हणूनही ओळखले जाते। इसवी सन 1944 या शाळेची स्थापना करण्यात आली। बिर्ला पब्लिक स्कूल ही कनिष्ठ विभाग, मध्य विभाग आणि वरिष्ठ विभाग या 3 भागांमध्ये विभागलेली आहे। या शाळेमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये जनरल विजयकुमार सिंग, विनोद राय इत्यादींचा समावेश होतो। बिर्ला पब्लिक स्कूल या शाळेची एका वर्षाची फी ही 3,19,000 रुपये इतकी आहे। नंबर 9, बिशप कॉटन स्कूल। भारतातील सर्वात महागड्या शाळांमध्ये बिशप कॉटन स्कूल या शाळेचा 9वा क्रमांक लागतो। भारताच्या हिमाचल प्रदेश या राज्यातील पर्वताची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिमला या ठिकाणी ही शाळा स्थित आहे। जॉर्ज एडवर्ड लिंचन यांच्याद्वारे इसवी सन 1859 या शाळेची स्थापना करण्यात आली। आशिया खंडातील सर्वात जुनी बोर्डिंग शाळा म्हणून या शाळेला ओळखले जाते। या शाळेमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये रस्किन बॉन्ड, मिल्का सिंग आणि ललित मोदी यांचा समावेश आहे। बिशप कॉटन स्कूल या शाळेची एका वर्षाची फी ही जवळजवळ 4,80,000 रुपये इतकी आहे। नंबर 8, स्टोन हिल इंटरनॅशनल स्कूल। भारतातील सर्वात महागड्या शाळांमध्ये स्टोन हिल इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा 8वा क्रमांक लागतो। भारताच्या कर्नाटक या राज्यातील बंगळूर या शहरामध्ये ही शाळा स्थित आहे। ही शाळा साधारणतः 34 इतक्या मोठ्या परिसरामध्ये विस्तारलेली आहे। त्याचबरोबर ही शाळा कौन्सिल ऑफ इंटरनॅशनल स्कूल आणि न्यू इंग्लंड असोसिएशन ऑफ स्कूल अँड कॉलेजद्वारे मान्यता प्राप्त आहे। स्टोन हिल इंटरनॅशनल स्कूल ही बंगळूरमधील पहिली अशी शाळा आहे जी प्री स्कूल ते विद्यापीठ असा प्रवेश देते। या शाळेची एका वर्षाची फी ही जवळजवळ 9 लाख रुपये इतकी आहे। नंबर 7, गुड शेफर्ड इंटरनॅशनल स्कूल। भारतातील सर्वात महागड्या शाळेमध्ये गुड शेफर्ड इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा 7वा क्रमांक लागतो। ही शाळा भारताच्या तमिळनाडू या राज्यातील निलगिरी पर्वतरांगामध्ये वसलेल्या उटी या शहरामध्ये आहे। इसवी सन 1977 या शाळेची स्थापना करण्यात आली। साधारणतः 70 इतक्या परिसरामध्ये ही शाळा विस्तारलेली आहे। पूर्णवेळ निवासी असलेली ही शाळा तिच्या शैक्षणिक प्रक्रियेसाठी खूपच प्रसिद्ध आहे। या शाळेला उच्च श्रेणीचा दर्जा देखील मिळालेला आहे। गुड शेफर्ड इंटरनॅशनल स्कूल ही शाळा IB बोर्ड केम्ब्रिज असेसमेंट इंटरनॅशनल एज्युकेशनल CISCE द्वारे मान्यता प्राप्त आहे। या शाळेमधून विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज देखील केल्या जातात। गुड शेफर्ड इंटरनॅशनल स्कूलचे शैक्षणिक शुल्क हे 6 लाख ते 15 लाख या दरम्यान आहे। नंबर 6, वुडस्टॉक स्कूल। वुडस्टॉक स्कूल ही शाळा भारतातील सर्वात महागड्या शाळांमध्ये 6व्या क्रमांकावर येते। भारतातील स्वातंत्र्याच्या काळापासूनची सर्वात जुनी बोर्डिंग स्कूल म्हणून या शाळेला ओळखले जाते। या शाळेला ख्रिश्चन मायनॉरिटीचा दर्जा देण्यात आलेला असून या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला जातो। भारताच्या उत्तराखंड या राज्यातील पर्वताची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसूर या ठिकाणी ही शाळा स्थित आहे। क्षेत्रफळानुसार वुडस्टॉक स्कूल ही शाळा भारतातील सर्वात मोठी शाळा आहे। ही शाळा जवळजवळ 250 इतक्या मोठ्या परिसरामध्ये विस्तारलेली आहे। इसवी सन 1854 या शाळेची स्थापना करण्यात आली। ऍक्टर टॉम आल्टर आणि रायटर नयनतारा सैगल यांनी या शाळेमधून शिक्षण घेतलेले आहे। वुडस्टॉक स्कूल या शाळेची एका वर्षाची फी ही 15 ते 17 लाख रुपये इतकी आहे। नंबर 5, वेलहम बॉयज स्कूल। भारतातील सर्वात महागड्या शाळांमध्ये वेलहम बॉयज स्कूल या शाळेचा 5वा क्रमांक लागतो। भारताच्या उत्तराखंड या राज्यातील देहरादून या ठिकाणी ही शाळा स्थित आहे। ही शाळा CBSEतील संलग्न मुलांसाठी एक निवासी शाळा आहे। हिमालयाच्या पायथ्याशी वसलेली ही शाळा साधारणतः 30 इतक्या मोठ्या परिसरामध्ये विस्तारलेली आहे। या शाळेतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये राजीव गांधी, मणिशंकर अय्यर, संजय गांधी, जाहेद खान इत्यादींचा समावेश होतो। त्याचबरोबर या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते आणि एका वर्षासाठी सर्व नवीन विद्यार्थ्यांना प्रोबेशन पिरियडवर ठेवले जाते, ज्यामध्ये चांगली कामगिरी न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जातात। वेलहम बॉयज स्कूल या शाळेची एका वर्षाची फी ही 5,70,000 रुपये इतकी आहे।
शिवाय ट्यूशन समेत इतर सुविधांसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. नंबर 4, इकोले मोंडियल वर्ल्ड स्कूल. भारतातील सर्वात महागड्या शाळांमध्ये इकोले मोंडियल स्कूल या शाळेचा 4th क्रमांक लागतो. ही शाळा महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये स्थित आहे, जिथे आजच्या सर्व आधुनिक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. IB म्हणजेच इंटरनॅशनल बॅकलिरियट बोर्डाने मान्यता दिलेली मुंबईतील ही पहिली सर्वोत्कृष्ट शाळा आहे. इकोले मोंडियल स्कूलमध्ये उच्च प्रतिष्ठित घरातील मुले शिक्षणासाठी येत असतात. इकोले मोंडियल स्कूलमध्ये एका वर्षाची फी ही 9 ते 11 लाख रुपये इतकी आहे. नंबर 3, मेयो कॉलेज. भारतातील सर्वात महागड्या शाळांमध्ये मेयो कॉलेज या शाळेचा 3rd क्रमांक लागतो. भारताच्या राजस्थान या राज्यातील अजमेरमधील आरवली हिल्स या ठिकाणी ही शाळा स्थित आहे. फक्त मुलांसाठी असलेली ही एक निवासी सार्वजनिक शाळा आहे. इसवी सन 1875 मेयोचे 6वे रिचर्ड बोरके यांनी या शाळेची स्थापना केली होती. ही शाळा भारतातील सर्वात जुन्या शाळांपैकी एक आहे. भारतातील ही एक उत्कृष्ट शाळा आहे, जी विद्यार्थ्यांना घोडेस्वारी आणि इतर क्रीडा क्रियाकलापांसाठी प्रोत्साहित करते. या शाळेमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये दिग्दर्शक टीनू आनंद, विवेक ओबेराय, इंद्र सिन्हा इत्यादींचा समावेश होतो. मेयो कॉलेजची एका वर्षाची फी ही 7 ते 13 लाख रुपये इतकी आहे. नंबर 2, सिंधिया स्कूल. भारतातील सर्वात महागड्या शाळांमध्ये सिंधिया स्कूल या शाळेचा 2rd क्रमांक लागतो. भारताच्या राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी ही शाळा स्थित आहे. सिंधिया स्कूल ही शाळा ऐतिहासिक ग्वालियर किल्ल्यामध्ये स्थित आहे. फक्त मुलांसाठी असलेली ही एक बोर्डिंग शाळा आहे. सरदारांची शाळा म्हणून ओळखली जाणारी या शाळेची स्थापना इसवी सन 1897 स्वर्गीय महाराज माधवराव सिंधिया यांनी केली होती. या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये सलमान खान, अरबाज खान, अनुराग कश्यप यासारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश होतो. सिंधिया स्कूल या शाळेची एका वर्षाची फी ही 12 लाख रुपये इतकी आहे. नंबर 1, द दून स्कूल. भारतातील सर्वात महागडी शाळा म्हणून द दून स्कूल या शाळेला ओळखले जाते. भारताच्या उत्तराखंड मधील देहरादून या ठिकाणी ही शाळा स्थित आहे. देहरादून मधील ही शाळा फक्त मुलांसाठी असलेली एक बोर्डिंग शाळा आहे. या शाळेची स्थापना ही इसवी सन 1935 करण्यात आली. साधारणतः 72 एकर इतक्या मोठ्या परिसरामध्ये ही शाळा पसरलेली आहे. भारतातील किमतीच्या बाबतीतच नव्हे तर विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणारी व सामाजिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना भाग घेण्यासाठी उत्सुक करणारी ही शाळा भारतातील सर्वोत्तम शाळा म्हणून ओळखली जाते. BBC, टाइम्स ऑफ इंडिया, न्यूयॉर्क टाइम्स यासारख्या प्रकाशनाद्वारे द दून स्कूलला भारतातील सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून अव्वल स्थान देण्यात आलेले आहे. या शाळेमध्ये प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्याला स्वतंत्र परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागते, तेव्हाच या ठिकाणी ऍडमिशन भेटते. द दून स्कूल या शाळेची एका वर्षाची फी ही 12 ते 15 लाख रुपये इतकी आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात महागड्या 10 शाळांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला याआधी भारतातील कोणकोणत्या महागड्या शाळांबद्दल माहिती होते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.